क्रम सगळ्या सोपं. आता म्हणायलाही सोपं आहे की पाच पाच 25 खतम, पण ते रिलॅक्स पद्धतीने करा, थोडासा वेळ जाईल, हरकत नाही. पण तुम्हाला क्लिअर कळलंय की मला रिझनिंगमध्ये एवढे टॉपिक करायचे, हे डिस्टन्स किंवा डायरेक्शन असेल किंवा ऑर्डर आणि रँकिंग, हे जवळपास असे टॉपिक की 8 टॉपिक विचारतात. आता याच्या सोडून अजून भरपूर आहेत, पहिले 8 करा, बाकीचे सिलेबसनुसार तुमच्या पुस्तकात असतील जिकडे असतील ते नंतर करा, पहिले हे 8 करा. संपलं याची. नमस्कार, वेलकम टू द स्वराज्य अकॅडमी. आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. पुरवठा निरीक्षकच्या परीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. दोन पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे, महत्त्वाचे टॉपिक सांगणार आहे दोन पद्धतीने. एक IBPS पॅटर्न आणि दुसरा आहे TCS पॅटर्न. ओके, दोन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. मागचा एक व्हिडिओ टाकला होता तेव्हा मी सिलेबसनुसार सांगितलं होतं, म्हणजे IBPS पॅटर्न आणि TCS म्हणजे सिलेबसनुसारच आहे. पुरवठा निरीक्षकचा जो ओरिजिनल सिलेबस त्यांनी दिलाय त्यानुसार ते गोष्टी आहेत. पण जर IBPSची मागची कृषी योगची एक्झाम झाली, कृषी योगचा त्यांनी एवढा मोठा सिलेबस दिला कृषी या विषयाचा आणि त्याच्यावर प्रश्नच नाही विचारले, खूप कमी विचारले, मग असं इकडे पण होऊ शकतं. म्हणजे तिकडे दगाफटका झालाय त्या एक्झामला, मग आपण गाफील राहायला पाहिजे का? आपण गाफील नाही नसायला पाहिजे. मग आपण गाफील नाही आहेत, आपण काय करणार आहोत? IBPS परीक्षा घ्यायली ना, मग IBPSचा पॅटर्न आपण फॉलो करू. मग रिस्क नको, सिलेबसनुसार पण करू, पण पहिली स्टेप IBPS. आणि सिलेबसनुसार मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलाय, जवळपास 30,000 विद्यार्थ्यांनी तो बघितलाय. तुम्ही बघितला नसेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो व्हिडिओची, तो व्हिडिओ वाटला तर आधी बघा किंवा हे करा किंवा हा व्हिडिओ आधी बघून घ्या पूर्ण. आणि याच्यातली ही सगळी PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, स्वराज्य अकॅडमी ओम सर या टेलिग्राम चॅनलला ही PDF मिळून जाईल. ही PDF घ्या आणि तो सिलेबस आणि हे दोन्ही मिळून अभ्यास करा. पण बघू आपण IBPS पॅटर्ननुसार नेमकं काय बापा, एकदम सोप्या पद्धतीने सांगणार, लहान लेकरालाही समजेल इतक्या पद्धतीने सांगणार, लवकर सांगण्याचा प्रयत्न करतो पटापट. ओके, आता पहिलेच आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता IBPS पॅटर्ननुसार. ओके, मग याच्यात काय बापा, नेमका IBPS पॅटर्न आहे काय? तर याच्यात पहिल्यांदा मी रिझनिंगचे टॉपिक घेतलेत, रिझनिंगवरती त्यांचा भर जास्त असतो. सोपं सगळं असतंय पण काय घोटाळा होतो, सोपं सगळंच आहे पण मेन हे होतो की तिथे टाईम जातो. मग तुम्हाला आजच कळतंय, परीक्षेच्या आताच सांगतोय मी, परीक्षा भरपूर लांब आहे, अजून डेट पण नाही आली, की परीक्षेत आपल्याला रिझनिंगला सोपं सगळं आहे पण वेळ जाईल. ओके, त्याच्यात कुठले कुठले टॉपिक करायचे ते पण सांगतो, पण पहिल्यांदा स्पीड वाढवा. म्हणजे काय करायचंय, आता समजा हे बुद्धिमत्तेचे टॉपिक आहेत, समजा उदाहरणासाठी पटापट सांगून टाकतो, समजा एखाद्या विद्यार्थ्याला सर मला काहीच कळत नाही आणि मला वेळ तिथे जाऊ द्यायचा नाही, किंवा वेळ असला तरी मी उत्तर आणतो पटकन घाई करतो, मला सांगा फॉर्म्युला सांगा, कमी वेळेत अभ्यास कसा करू, हे बघ हे डिकोडिंग कोडिंग डिकोडिंग टॉपिक आहे, याचे 15 ते 20 क्वेश्चन आता सोडवायचे, टाईपनुसार घ्या ना तुम्ही, बस तो टॉपिक संपला. म्हणजे याचे 150-200 सोडवायची गरज नाही, 15 ते 20 बस. कोणी काही सोपा टॉपिक आहे, समजा आता हे सिलोलिझम 10-15 सोडवले किंवा 20 सोडवले, सोपं आहे, काय किती तासात होईल, 4 तासात सिलोलिझम फिनिश होऊन जाईल. म्हणजे काय की तुम्ही प्रत्येक टाईपचे घ्या ना, प्रत्येक टाईपचे समजा 5 टाईप आहेत, 5 5 25 खतम कार्यक्रम, ते 5 5 25 असे करा की हे परीक्षेत आल्यानंतर कुठं चुकतो, कुठं काय होतो हे आताच बघा, कुठं कुठली बदल आपल्याला वेळ खाऊ शकते. ओके, ह्या पद्धतीने तुम्ही करणं गरजेचं आहे. म्हणजे हे अल्फा न्यूमेरिक न्यूमेरिक सिरीज किंवा नंबर सिरीज याच्यात पाडे वगैरे पाठ करा, किंवा पहिले वेळ मिळतो ती आन्सर रफ शीट असते त्याच्यावर लिहून काढा, संपला कार्यक्रम. ओके, त्याच्यानंतर सिटिंग अरेंजमेंट इथंही बसत नाही बरोबर, हे वेगवेगळ्या ज्या सिटिंग अरेंजमेंट आहेत त्याच्या फिगर्स कशा ड्रॉ करायच्या, पूर्वेकडून पश्चिमकडून किंवा रो अरेंजमेंटमध्ये उजवा डावीकडं, ही नीट समजून घ्या. आत्ता जास्त तिथं मग समजतच नाही, असे बसले गोलमध्ये कोण कुठून बसलंय, मग मांडणीच चुकतो आपण, प्रेशर येतं आपल्याला परीक्षेत, घाबरतो आपण. आताच होत्या ना काय व्हायचं, इथे सगळा कार्यक्रम इथंच होत्या. मी टेस्ट पेपर पण देणार आहे, टेस्ट सिरीज पुन्हा लावायची असेल, आपली टेस्ट सिरीज सध्या पहिल्या 100 जणांना 250 रुपयामध्ये घेऊन टाका, जी ज्यांनी घेतली असेल त्यांना मी उपलब्ध करून देणार आहे. काही सब्जेक्ट वाईज पण देणार आहे मी, म्हणजे 1 फेब्रुवारीपासून सुरू होतोय कार्यक्रम, ते डेली टार्गेट तर देतोयच मी तुम्हाला. ओके, तर हे जे बसतायत कुठं कुठं कोण बसलंय किंवा सॉरी हे रो अरेंजमेंट असेल कोण कुठं बसलंय डावीकडून उजवीकडून ते कळत नाही, त्याचं तोंड कुठं आहे, वरी उत्तरेला आहे खाली दक्षिणेला आहे, कळत नाही, मग ते परीक्षेत कन्फ्यूज होतो. आत्ताच आपण त्याच्यावरती काम करायचं, मला बरोबर मला बरोबर या सर्कलवरती यांची मांडणी करता येते का, हा मला येते, मला याच्यावरती कळतंय का कोण कोण त्याच्या बाजूला बसलाय काय बसलाय, जमतंय बस, संपला विषय. इथंच आपण जिंकतो, आपण परीक्षेत कुठे चुकतो हे जर कळलं तर आपण परीक्षेत जिंकतो. म्हणजे परीक्षेत जाऊन चुका करायच्या का, किंवा जाऊ द्या परीक्षेत जाऊ मग मग कळतंय मला, मी तुम्हाला आताच सांगतोय, आता तुम्ही चुकताय तिथे लिहून ठेवा, मला काही जमत नाही, हा मला हे जमत नाही. ओके, सिलोलिझममध्ये काही गोष्टी आहेत,
एखादा एखादा एक 90% सोपं आहे, 10% थोडंसं वेगळं आहे, ते टाईप करून घ्या. जमला कार्यक्रम. ब्लड रिलेशन, बऱ्याच जणांना ती मांडणी जमत नाही, म्हणजे काही काही जणांना रिलेशनच कळत नाही, म्हणजे लिहून घ्या. ते फिमेल असेल त्याला सर्कलमध्ये दाखवायचे, मेल असेल त्याला हे दाखवायचे, लग्न असेल तर असं ॲरोमध्ये दाखवायचं, हे तुमचं फिक्स करा. मग तिथं कळत नाही की आता हे दोन रेषा मारतंय भाऊ बहिणीला, हे लग्नाला असं करतंय, अशीच रेस काय वेगळंच, मग तिथं ते कन्फ्युज मध्ये होणार. फिक्स आपलं काय, मला कशा काय दाखवायचंय. ओके, संपला कार्यक्रम. इतक्या पद्धतीनं प्लॅनिंग आताच करा. आणि काय, याचे पण 20 प्रश्न सोडवा, याचे 20 सोडवा, याची पण अशी सिटिंग अरेंजमेंटमध्ये हे पझलमध्ये सर्क्युलर बॉक्स टाईप फ्लॅट अरेंजमेंट फ्लोअर पझल अशा पझल्स आहेत. याचे 5-5 सोडवा, 5-5 25 खतम. सगळ्यात सोपं आता म्हणायला लई सोपं आहे की 5-5 25 खतम. ते रिलॅक्स पद्धतीने करा, थोडासा वेळ जाईल, हरकत नाही. पण तुम्हाला क्लिअर कळलंय की मला रिझनिंगमध्ये एवढे टॉपिक करायचे, हे डिस्टन्स किंवा डायरेक्शन असेल किंवा ऑर्डर आणि रँकिंग, हे जवळपास असे टॉपिक, हे 8 टॉपिक विचारतात. आता याच्या सोडून अजून भरपूर आहेत, पहिले 8 करा, बाकीचे सिलेबसनुसार तुमच्या पुस्तकात असतील जिकडे असतील ते नंतर करा, पहिले हे 8 करा. संपलं, याची PDF तुम्हाला मिळणार आहे, पण तरी बाजूला सरकतो, वाटलं तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, हे यूट्यूबलाच व्हिडिओ आहे. ओके, समजलंय. हे ॲपलाही जाणार आहे, ॲपला स्क्रीनशॉट निघत नाही, पण युट्यूबला मी टाकतोय, त्याच्यामध्ये त्याची चिंता करू नका. ओके, आता मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्सवरती जास्त प्रश्न टाकत नाही IBPS, पण त्यांनी सिलेबस दिलाय. जर त्यांना जोर आला पुरवठा निरीक्षकला दिला टाकून, नाही आला तरी नाही, पण काही प्रश्न नक्कीच असतात. असं नाही की बाबा विचारतच नाही, विचारतात. मग सगळ्यात सोपं सांगू का तुम्हाला, रिझनिंगची तुम्ही मस्त 5-5 25 अशी प्रॅक्टिस करा. इथं काय करा, सिम्पल इंटरेस्ट, एक मिनिट, सॉरी, सिम्पल इंटरेस्ट आहे, हे सगळ्यात सोपं आहे. याचे जवळपास 10 प्रश्न सोडवा, घंट्या दीड घंट्यात होऊन जाते, घंटा विलय झाला 45 मिनिटात. याचे फॉर्म्युले लिहून घ्या. हा, घेतले सर सूत्र. कंपाऊंड इंटरेस्टची पण पहिली स्टेप सोपी आहे, ती पण सगळं कंपाऊंड इंटरेस्ट सिम्पल इंटरेस्ट घंट्यात होईल का, सिम्पल इंटरेस्ट मधलं पण पहिला टॉपिक होईल, म्हणजे पहिला फॉर्म्युला वापरलेला. त्याच्यानंतर अवघड अवघड आहे, त्याचे फॉर्म्युले लिहून घ्या, हे सगळं पाठ करा 2 दिवसानं, परत कंपाऊंड इंटरेस्ट जे आवड आहे तेवढं करा, खतम कार्यक्रम. तसंच प्रॉफिट अँड लॉस, नंबर सिरीज, नंबर सिरीजला काय, नंबर सिरीज 50 करा. लईच तुम्हाला वाटतंय सोप्या सोप्या 20-30 करा, घंटा दीड घंट्याचं काम आहे. लईच अवघड वाटतंय ना, एखादा युट्यूबचा बघा की हार्डेस्ट नंबर सिरीज इन IBPS पॅटर्न, हिंदी लेवलचा बघा जरा, तेवढ्या घ्या, 50 लिहून काढा, संपला कार्यक्रम. ओके, त्याच्यात पण टाईप आहेत, टाईप आहेत, सॉरी, नंबर सिरीजच्या पण टाईपनुसार आहे ते, म्हणजे थोडीशी ॲडव्हान्स लेवल असं, तेवढं करा. 50 त्या टाईपचे सोडवले ना, बस लई झालं ते. ओके, प्रॉब्लेम्स ऑन एजेस, याचे पण सेम तुम्ही 10-15 असं करू शकता. आता पार्टनरशिप असेल त्याचे 10-15 असं, जिथं अवघड टॉपिक वाटतंय पहिले फॉर्म्युला, जिथं फॉर्म्युला आहे ना ती फॉर्म्युला, ओके, ती गोष्ट आहे. रेशियो प्रपोर्शन असेल किंवा प्रॉबेबिलिटी असेल, ओके, चला, हे म्हणजे भरपूर आहेत. याच्यात याच्यात प्रॉफिट अँड लॉस, त्याचे फॉर्म्युले पुढे मी सांगतोय. म्हणजे जिथं फॉर्म्युले आहेत का, फॉर्म्युल्याची तुम्ही आधी लिस्ट करणं गरजेचं आहे, फॉर्म्युले याचे. ओके, त्याच्यानंतर पुढे पण आहे तिथं बघा, हे प्रॉफिट अँड लॉस, हे स्पीड डिस्टन्स आहे, रेल्वेचं एखादं गणित आलं तर, म्हणजे हे तुम्ही रिझर्व मधून करू शकता, पण पहिले फॉर्म्युले. ओके, आता हे स्पीड अँड डिस्टन्स आहे, ट्रेनचे गणित वगैरे, हे 5-1 गणित सोडा फक्त, बस. म्हणजे भर परीक्षेत आला तर असं होऊ नये की अरे येतंय मला सगळं, पण मी प्रॅक्टिसच केलं नाही. मग याचे 5 घ्या, याचे 5 घ्या, याचे फॉर्म्युले घ्या, याचे 5 घ्या, याचे 5 घ्या, असे 5-5 थोडस त्याला द्या ना, थोडा वेळ, 5-6 5-6. ओके, तेवढा कार्यक्रम करा. सर जमलं सर, बस संपला विषय सर. आता याची पण काय, याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे का, घ्या काढून, वाटलंच तर घ्या काढून. ओके, हे 12 टॉपिक एकातच आले. ओके, थोडंसं वरी घेतो, घ्या स्क्रीनशॉट, PDF देऊन टाकणार आहे मी, काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला काही वाद नाही त्याच्याबद्दल. चला, तुम्हाला कळलं ना आता की गणित आणि बुद्धिमत्ता ओके झालं आता. ओके, आता आहे मराठी. मराठी सिलेबसनुसार पण आहे आणि इकडं पण आहे. ओके, 8 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. मराठी दोन्ही पद्धतीनं आहे. ओके, सिलेबसनुसार पण मी सांगणार आहे, इथं शेवटी सांगणार आहे, म्हणजे ऑलरेडी व्हिडिओ टाकलाय, पण तरी 5 मिनिटात सांगतो. मराठी 100% IBPS पॅटर्ननुसार पहिले हे टॉपिक करा, मग सिलेबसनुसार वेगळं सांगतो ते नंतर करा, पहिले हे झालंच पाहिजे. आणि जे विद्यार्थी अभ्यास करतायत त्यांना टेन्शनच नाही, सांगतो पटापट IBPS पॅटर्न. थोडंसं वरी घेतो, थांबा. ओके, IBPS पॅटर्ननुसार चला, कुठे प्रश्न आहे, उतारा. सहसा त्यांनी सिलेबसमध्ये दिले पुरवठा निरीक्षकच्या आणि IBPS पण सहसा मराठीचा उतारा विचारतोच, उतारा येईल, 5 प्रश्न फिक्स. मग काय करू सर, आपण जे टेस्टमध्ये उतारे देतोय ते आणि बाकीचे उरलेले एखादे फक्त 5 उतारे सोडव, पण असे सोडव त्याचा सगळा असा क्रक्सच झाला पाहिजे. हो, मी देतो ते उतारे,
ओके, त्याचं काही हे करायचं नाही. कुठलेही पाच उतारे सोडो, एमपीएससी सोडो, टीसीएसचे सोडो, कुठलेही सोडो, पण पाचच सोडो. पाच असे सोडवायचे तुम्ही की त्याच्यातला काही पण विचारा जमलंच पाहिजे, म्हणजे ज्यावरचे उतारे त्याच्यावरचे प्रश्न, सॉरी उतारावरचे प्रश्न आलेच पाहिजे, खतम, बस. हे मराठीसाठी. ओके, समानार्थी शब्द हे पण राहिले सांगतो. ह्याच्यातले मी सांगितलंय मागच्या एक्झाममध्ये एमपीएससीचे जुने प्रश्न, ते मी जे आपल्या टेस्ट सिरीजमध्ये देतोय तुम्हाला ट्रिक्स असेल त्या गोष्टी, या दोन गोष्टी करा, बस झालं, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यातून. ओके, एमपीएससीचे जुने प्रश्न टेस्टमध्ये मी जे काही देतोय तेवढं, बस संपला कार्यक्रम. म्हणी आणि वाक्यप्रचार याची पण मी जवळपास एक 200 म्हणी तुम्हाला दिल्या, त्या आणि उरलेल्या एमपीएससीच्या तुम्ही करू शकता, बस एवढंच. आता तू म्हणाल मग एवढं वाचून नाही आलं, मग येणारच नाही कोणाला. ओके, कारण की तेवढा वेळ नाही आपल्यापाशी, एवढे मोठे ग्रंथ आहेत, मोठे मोठे मी पुस्तकं तुम्हाला सांगू शकतो, पण तुमच्याकडे वेळ कुठे आहे? तुम्ही तेवढं टॅकल करू शकता. समानार्थी शब्द एवढे एमपीएससीचे केले, बस झाले, लयच आता येऊन अवघड आले. मग आता एमपीएससीचे पोरायला पण बरोबर येणार नाही ते, आपला त्याच्यापेक्षा स्टडी आहे का? नाही. मग तुम्हाला हे पाठ झाले, सर सर हे समानार्थी शब्द हे एमपीएससी जेवढे आजपर्यंत विचारले सगळं जमलं किंवा मला, मग तुमच्यासाठी वेगळे पुस्तकं मग ते आहे, ती तुमची स्टेप दुसरी. पहिली स्टेप बरोबर जमन, चलताच येईन पळायच्या गोष्टी करायलो, मग कुठे तो धोका आहे. ओके, समजलंय. विरुद्ध अर्थी अवघड नसते. ओके, 100 समजा विरुद्ध अर्थीचे प्रश्न आहेत किंवा शब्द आहेत, आपल्याला 80 येऊन जातात, 80 ते 90 येऊन जातात, काहीच नाही डोळे झाकून येऊन जातात, पण त्याच्यात 10 असे असतात की साला ते येतच नाहीत. मग ह्या 10 वरतीच प्रश्न येत असतो, आणि जर ह्या 80 आणि 90 वरती प्रश्न आला तो येऊन जात असतो, इतकं सोपं असतंय. तू म्हणाल कसं काय, तुम्ही स्वतः वाचा, तुम्ही असे 100 प्रश्न वाचा, तुम्हाला येऊन जाते 100%, लहानले करू सांगते. ओके, पण त्याच्यात पण 10 ते 20 असे असतात की ते घाम फुटतात. ओके, मग ते 10 ते 20च लिहून काढायचे, तेच परत परत वाचायचे. विरुद्धार्थाला विरोध करायचा नाही, त्याला प्रेमान जवळ घ्यायचं आणि जवळ घ्यायचं, पप्पी घ्यायची, जाऊ द्यायचं त्याला, विरुद्धार्थीला विरोध करायचा नाही. ओके, पण समानार्थीसाला दिसायला लय भारी वाटतंय, हे तुम्हाला घाम फोडतंय याचं मी तुम्हाला सांगतोय, तेवढंच करा, संपला हा विषय. ओके, याला जवळ घ्यायचं पण हे जवळ येत नाही लवकर. ओके, याला प्रेम करायचं, संपला सर. रिकाम्या जागा भरा, याचे मी तुम्हाला काही प्रश्न देतो की ते त्या पद्धतीने ते येईल. ओके, सॉरी. ओके, शुद्ध शब्द असल, शुद्ध शब्द एमपीएससीचे जेवढे शुद्ध शब्द आहेत लिहून काढा, आशीर्वाद कसा लिहितात, अजून वेगवेगळे भरपूर शब्द आहेत, 100-150 शब्द आहेत, लिहून काढायचे दररोजचे 10-15-20-20 लिहा. ओके, 20-5 100-150 असतील फार, संपला कार्यक्रम. ओके, 7 दिवसात खतम, 6-8 दिवसात दररोजचे 20-20 लिहिले तर, पण ते कशामुळे, तेच विचारलेत ना एमपीएससीनं आजपर्यंत, ते एमपीएससीचे पोरं तेच करतायत. ओके, आणि हे काय विचारच ते विचारणार आहेत, आणि याच्यापेक्षा अवघड विचारलं ते सांगितलंच ना, मग कोणालाच नाही येणार. ओके, की काळ आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ओके, हे रिकाम्या जागा भरा, कसं आहे त्याच्या वाटलं मी काही टाकतो याच्यावरती, कसे प्रश्न असतील ते. ओके, त्या पद्धतीनं सगळ्यात महत्वाचं, जिथे मला वाटतंय असं मेरा दिल धकधक करणे लागा आहे, की येते प्रश्न आयबीपीएस पॅटर्न आहे, प्रश्न येणारच आहे. पण बरेच जण समास टॉपिक असल, समास किंवा प्रयोग टॉपिक असल, हा पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण ह्या टॉपिकच्या आधी पण जर आयबीपीएस परीक्षा घेत असेल ना, तर त्याचा इकडे थोडा डोळाच नाही आयबीपीएसचा, ती इकडे टीसीएस विचारते किंवा पुरवठा निरीक्षकच्या पण सिलेबसला येऊ शकतंय, हे सिलेबसनुसार आहे. पण आयबीपीएस म्हणलं आपण सिलेबस फॉलो करणार नाही, आपण आपल्याच पॅटर्नने विचारणार, मग याचा काहीच उपयोग होणार नाही. जर आयबीपीएसनं त्याच्याच पॅटर्ननुसार विचारलं, काळ आणि अर्थ, रीती वर्तमान काळ, काळाचे प्रकार आहेत वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, त्याच्यात चालू सॉरी रीती, असं भरपूर प्रकार आहेत, तेवढे करा, संपला कार्यक्रम. याच्यावरती प्रश्न येतो, हे जर आवडत आहे त्यांना की थोडस देऊ. ओके, त्या पद्धतीनं ते लिंग व विचार, बस ही टॉपिक. याच्यात पण तुम्हाला सर सांगतो, याच्यात जे अवघड आहे ना, आता रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ, सारे रीती काय असतंय रे, आताच आपल्याला प्रश्न पडलाय रीती काय असतोय रे, ती प्रेषित प्रश्न येणार आहे 100%. जे तुम्हाला अवघड वाचलं, इथं पण सोपी पद्धत सांगतो, तुमच्याकडे जे काही प्रश्न आहेत हे 3 टॉपिकसाठी, मोरावळे सरांचं पुस्तक असेल किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं, दोन्हीपैकी एक घ्यायचं, आणि याच्यावरचे एमपीएससीचे जुने 1984 ते 2023 क्वेश्चन सेट असेल, त्याच्यातले याचे समजा 100 प्रश्न आहेत ना, ते टॉपिक वाचल्यानंतर सॉरी टॉपिक वाचला पुस्तकातून, याच्यानंतर हे एमपीएससीचे जुने प्रश्न यायचं, 100 पैकी तुम्हाला 60-60 सुटतील की हा सोपं आहे. इथं कसं असेल, इथं जवळपास 30 ते 40 प्रश्न तुम्हाला असतील की थोडेसे
किचकट असतील आणि त्याच्यातले पण 20 प्रश्न असे असतील जे खूपच अवघड असतील. ह्या 20 वरती 100% प्रश्न येणार, याच्यातले 50% प्रश्न तुम्ही एकदाच वाचणार, परत वाचणार नाही. रिव्हिजन इथं द्यावं लागेल, पाठांतर किंवा जास्त समजून घ्यायचं इथं समजून घ्यायचंय. हे तीन टॉपिक खूप महत्वाचे आहेत. आजपर्यंत ज्यांनी एक्झाम दिल्यात IBPS पॅटर्ननुसार त्यांना विचारा, मी खरं सांगत आहे काहीच वाद नाही त्याच्यामध्ये. आणि मी हे विद्यार्थ्यांना पण विचारून घेतलेलं आहे. ओके, जवळपास भरपूर विद्यार्थ्यांचं पाणी पितो एकदा. ओके, भरपूर विद्यार्थ्यांचं पण हे घेतलेलं, म्हणजे स्वतः मी टॉपिक काढलेत, विद्यार्थ्यांना म्हणलं को मराठीच्या IBPS ने विचारले टॉपिक हेच आले. ओके, म्हणजे असंच नाही उगीच जोशाला टाकायला व्हिडिओ असलं नाही. ओके, रियालिटी आहे. ज्यांना ज्यांच्याकडे माझा नंबर सेव्ह असेल त्यांना माहिती असेल की सरना टाकलं होतं स्टेटसला, त्यांनी पण रिप्लाय दिला असेल. ओके, आणि असं नाही की त्यांनी काही पण सांगितलं मी काही पण घेतलं नाही, मलाही माहिती आहे IBPS काय विचारतंय. ओके, त्यानुसार ते आहे. चला की वचन विचार, लिंग विचार आणि काळ आणि अर्थ याला हाच पॅटर्न करायचा, पुस्तकातून वाचायचं कुठल्या पण, आणि त्याचे MPSC जुने प्रश्न त्याच्यातले पण अवघड जे आहेत आणि खूप अवघड जे आहेत, जे एकदाच वाचून जमायले ते परत वाचायचं काही काम नाही. ओके, फिनिश हे तीन टॉपिक. त्याच्यानंतर वाक्यातील चुका, वाक्यात वेगवेगळे वाक्य देतात. समजा वाक्य, समजा आता राम निघाला आणि कालच ती गेली असं आहे, असं आहे का? नाही. पुढे असून वेगवेगळे वाक्य देतात, म्हणजे असं पॅराग्राफ देतात, असं हे दिलं ए परत बी, याची मांडणी करायची आपल्याला त्या पद्धतीनं. किंवा वाक्यात विरामचिन्ह असेल, किंवा वाक्यात थोडस काहीतरी चुका आहेत समजा, सॉरी, त्या पद्धतीने ते आहे. म्हणजे ते सोपं असतं, काहीच नाही, ते परीक्षेत पण गेल्या येतं, पण नीट आपण वाचन करायचं बघा नीट असेल तर. ओके, त्या पद्धतीनं ते आहे. सॉरी, थोडासा खोकला येतोय. ओके, वाक्यात काहीतरी चुका देतात, समजा मोठं वाक्य आहे, मी वाटलं तर नंतर सांगतो तुम्हाला त्याच्याबद्दल, पण सध्या समजून घ्या. ओके, विरामचिन्ह हा टॉपिक थोडासा करून घ्या. एखाद्या वेळेस वाक्याच्या ह्या चुका आहे, वरील जे टॉपिक सांगितलंय वाक्यातील चुका, तिथे विरामचिन्हाचाच असेल. कॉमा कुठं आहे, फुल स्टॉप कुठं आहे, क्वेश्चन मार्क कुठं आहे, ते असतं बघा इकडे. हे अवतरण चिन्ह असतात, हे दोन, हे एक वालय असतं, हे कधी देतात, अजून हे वेगळं उद्गारवाचक चिन्ह आहे, हे कधी देतात, हे टॉपिक करून घ्या. याची MPSC चे जुने प्रश्न करून घ्या, बस हे वाक्यात तुम्हाला इथं कामी येईल. इथं शुद्ध शब्द पण इथं कामी येतील, म्हणजे इथं सगळं जे काही चुका आहेत हे, सॉरी, याच्यावरच सॉरी, परत एकदा थोडस खोकला येतोय. वाक्यातील चुका हे दोन टॉपिक तिथे येतील, शुद्ध लेखन आणि विरामचिन्हे आणि एक वाक्याची जस्ट मांडणी. ओके, जी सगळ्यांना येईल, 99% जनता त्याच्यात जमून जाईल, त्याच्यात काही वाद नाही, फक्त डोकं शांत पाहिजे, फिनिश द गेम. ओके, आणि हे वाक्यांची मांडणी हे तर सोपंच आहे, मी तुम्हाला वाटलं इंग्लिश सांगतो की असे वाक्य देतात बघा ABCD. ओके, मग हे मी एक कथेसारखं असं मांडून टाकायचं. ओके, कथेसारखं ते तुम्हाला चारही वाक्य वाचले की ते येऊन जातो. ओके, समजा इथं आहे राम 10वीला पास झाला. ओके, आणि जर रामचा जन्म ओके 1947 झाला, आणि इथं राम 12वी पास झाला, आणि इथे दिलं राम पहिल्यांदा शाळेत गेला. आता एवढं सोपं येत असते का मास्तर? तर नाही, पण तुम्हाला समजण्यासाठी सांगितलंय ना. मग हे काय, रामचा जन्म पहिले बी, नंतर राम कुठं गेला रे, पहिल्यांदा शाळेत गेला डी, नंतर तो 10वीला जाईल आणि नंतर तो 12वीला जाईल, झालं याची मांडणी. जमला कार्यक्रम असं असतंय, थोडंसं वेळ लागेल परीक्षेमध्ये, जमून जाते ना, काहीच प्रॉब्लेम नाही, मराठीच जमतंय, इंग्लिश थोडंसं आपलं अवघड जातंय. मग याच्यासाठी इंग्लिशसाठी एक 10 सोडवायचे, हे असे जे आहेत ना हे ABCDवाले, 10 सोडवायचे, पण त्याचं असं पोस्टमॉर्टम करायचं, त्याचं भाषांतर करायचं, बस झालं डोक्यावर पाणी, बस एवढंच. इंग्लिशला मराठीला येऊन जातं, काही प्रॉब्लेम नाही. ओके, चला, जमलंय? जमलं सर, काहीच नाही. आता उरलंय ना सर बाकीचे टॉपिक, मग मी दुसरा व्हिडिओ टाकलाय, तो वाटलं तर बघून घ्या, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. ओके, सिलेबसनुसार ते नंतर. ओके, चला आता इंग्लिशला जाऊ आपण पटापट. ओके, एकदा क्लिअर दिसते का बघू. चला, जवळपास 18 मिनिटं झालेत, ठीक आहे, बघू आपण इंग्लिश आता पटापट सांगून टाकतो, आता वेळ बी झालाय, 25 मिनिटाचा व्हिडिओ करून टाकू वाटलं तर. ओके, रिडिंग आणि कॉम्प्रेहेन्शन पटापट सांगतो, आता वेळ कशाला वाया करायचा आहे. रिडिंग कॉम्प्रेहेन्शन उतारा सोडवा इंग्लिशचा. टेस्टमध्ये मी देणार आहे 8 उतारे, म्हणजे प्रत्येक टेस्टला एक असे 8 वाटतं, दुसरे 5च सोडवा. मराठीला 5 सांगितलेत, इंग्लिशला 5 सोडवा, पण असे सोडवा की त्याच्यातलं सगळंच आलं पाहिजे तुम्हाला, म्हणजे तो पूर्ण विचाराचा अर्थ समजला पाहिजे. त्याचं वाटलं भाषांतर करून टाका, मराठी लिहून टाका, आणि त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कुठं आहे, पहिल्याचं कुठं आहे, दुसऱ्याचं कुठं आहे, तिसऱ्याचं कुठं आहे, चौथ्याचं कुठं आहे, लागू दे, अर्धा तास काय घंटा लागला तरी हरकत नाही, पण 5 उतारे असे सोडवा तुम्हाला उत्तर आलंच पाहिजे. ओके, गुगल सर्च करा, काय करायचं करा, मित्राकडून समजून घ्या, 10-10 वाचा, 20-20 वाचा, काय करायचं करा, पण 5 उतारे
100% चांगल्या मनाने सोडवा, कुठलंही सोडवू, एमपीएससी टीसीएस कुठलंही सोडवा, काही प्रॉब्लेम नाही. ओके फिनिश. फक्त पाचच सोडवलं तर जमतं का? बस झालं झालं, इंग्लिश आपल्याला जमत नाही आधी बी, खरं सांगतो मला बी तुम्हाला बी, त्याच्यामुळे पाचच सोडायचे, पण असे जबरदस्त. बाकी टेस्ट मध्ये तेवढे फिनिश, संपला कार्यक्रम. चला बाकी काय, फिलिंग द ब्लँक्स, हे फिल द करेक्ट वर्ड, अशी मोठी लाईन देतात, एक वर्ड त्याच्यात किंवा त्या वर्डला रिलेटेड एखादी डेफिनेशन असेल, वेगवेगळ्या गोष्टी असतील तसं ते देतात. हे मग एमपीएससीला विचारलंय, जुनं करून जा, बस झालं, काही प्रॉब्लेम नाही. पॅराजम्बल थोडस करून घ्या. पॅराजम्बलला काय करा, नेटवरती टाका पॅराजम्बल, आणि हिंदी रिलेटेड म्हणजे बँकिंगच्या रिलेटेड जेवढे क्वेश्चन आहेत, एक व्हिडिओ 1 ते 1.5 तासाचा ओके तेवढा बघून घ्या, बस संपला पॅराजम्बल. ओके तेवढंच करा, जास्त करू नका. ओके एक हिंदीचा व्हिडिओ बघितला, ते सगळं लिहून काढलं, बस सगळं तेवढंच मल्टिपल टाइम. पॅराजम्बल काय असतं, हिंदीवाला जरा बघा क्वालिटी असते तिथं, आणि एकच बघा, लई बघू नका. अर्ध्या अर्ध्या घंट्याचे असतील तर फार फार दोन बघा, 2 तासाच्या वर जास्त बघू नका. ओके नाहीतर पागल होऊन जाईल लोक, खरं सांगतोय. ओके इर डिटक्शन, मी जे इंग्लिशमध्ये बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामर म्हणजे जवळपास 10-12 लेक्चर टाकलेत, तेवढी आपली जर टेस्ट सिरीज घेतली असेल त्याच्यात फ्रीमध्ये इंग्लिशची पूर्ण बॅच मी दिली आहे, त्याच्यातले तेवढे बघा. बाकी तुम्ही बाकीच्या टीसीएस नुसार एक्झाम देत असाल तिथं कामाला येईल तुम्हाला ते फिनिश. ओके इर डिटक्शन पूर्ण त्याच्यात टेन्स वगैरे सगळं शिकवलंय. ओके जेवढं तुमच्या कामाचं आहे तेवढं आधी बघून घ्या, बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामर, हॅव हॅज हॅज, की वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत तेवढ्या येईल. आता बऱ्याच जणांना सर तात्पुरतं सांगा टेस्ट सिरीजचं घेतो, पण अजून काय करायचंय याचं पण 2 ते 3 तासाचं किंवा मॅक्झिमम 5 तासापर्यंत एक बँकिंगचे व्हिडिओ, असे 5 व्हिडिओ बघू शकता, कॉमन इरर इन सेंटेन्स असं म्हणून तेवढे नियम लिहून ठेवा. जमलं तुमच्या नशिबानं 5 व्हिडिओत येऊन जाईल. ओके येईल 100%, तुमचा माइंडसेट तयार होईल, तेच नियम लिहून घ्या, परत तेच नियम वाचा, जमते कार्यक्रम. ओके चला फिलिंग द ब्लँक्स, जे मी समजा सांगितलं त्या पद्धतीनं थोडंसं फिलिंग असे देतात, त्याच्यामध्ये वर्ड सोडून देतात, आणि अशा रीतीनं किंवा एक पूर्ण असं दिलंय आणि असे मग ऑप्शन दिलेत की बाबा नेमकं काय त्या पद्धतीत द्या. ओके त्याचं पण एमपीएससीनं जुनं विचारलंय, त्या पॅटर्नमध्येच ते जवळपास विचारतात. करेक्ट स्पेलिंग एमपीएससीचं जुनं करा, मी ऑलरेडी सांगितलंय एमपीएससीचे एवढे मोठे शब्द आहेत, तेवढे मस्तपैकी करून घ्या, बस आले तर आले नाही तर नाही. ओके पण भरपूर आहेत एमपीएससी, आजपर्यंत 1984 ते 2023 आहेत तेवढे झाले, संपतोय कार्यक्रम. सेम सिनोनिम अँटोनिम ऍडनम्स आणि फ्रेजेस आणि हे सेंटेन्स अरेंजमेंट जसं रामचं उदाहरण घेऊन सांगितलं तसं इंग्लिशमध्ये असतंय. ओके त्या पद्धतीने आहे सिनोनिम अँटोनिम कुठून करायचं बघ, सेम फॉर्म्युला एमपीएससीचं जुनं 1984 ते 2023. मार्केटमध्ये कुठले पुस्तक घ्या, इंग्लिशसाठी 0 एरर घेतलं तरी चालतं, आणि करंट अफेअर्स हे सॉरी काय म्हणतात ते आपल्या मराठीसाठी लोकसेवा इलेक्शन घेतलं तरी चालतं, बाकी कुणाचं असेल तरी हरकत नाही, फक्त त्याचं स्पष्टीकरण असलं पाहिजे, जमलं कार्यक्रम. ओके चला सर, बस झाला, आता लवी वेळ चाललाय, मला हे व्हायलंय. हा जो टॉपिक हे सिलेबस आहे हे सामान्य ज्ञानचा आहे, अगदी आता 2 मिनिटात खतम करतो याला, हे सिलेबसनुसारच आहे, हा पुरवठा निरीक्षकच्या सिलेबसनुसार आहे, आयबीपीएस पॅटर्ननुसार. याच्यात अजून थोड्याशा काही गोष्टी ॲड करायच्यात, हा तर सिलेबस पुरवठा निरीक्षकला आहेच, आयबीपीएस पॅटर्ननुसार थोडंसं करंट अफेअर्स थोडंसं चांगलं करा, म्हणजे इथं दिलं हे मागच्या 6 महिन्याचं किंवा 4 ते 5 महिन्याचं किंवा 6 महिन्यापर्यंत करंट अफेअर्स करा. इयरबुक तुम्ही घेऊ शकता, इयरबुक 2023चं, त्याच्यामध्ये 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 याचा क्रक्स मिळेल तुम्हाला, त्याचं नाव 2024 असतंय. ओके पण हा डाटा त्याच्यात पाहिजे, कुठला, 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 एवढा डाटा पाहिजे इयरबुकमध्ये. आणि तुम्हाला किती करायचंय, 6 महिने शेवटचे, संपला कार्यक्रम. ओके नागरिक शास्त्रामध्ये भारतीय घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन आणि ग्राम व्यवस्थापन, एमपीएससीचे जुने, इथे पंचायत राज वाचून घ्या, पंचायत राजचे सगळे जुने प्रश्न ग्रामच्या रिलेटेड. ओके पंचायत राज म्हणजे कळतं तुम्हाला. ओके एमपीएससीचे जुने काय, इथून पण काही एमपीएससीचे जुने प्रश्न करा, कारण की वाचायला वेळ नाही तुमच्याकडे, मग तात्या ठोकळा असेल तर तिथून तुम्ही वाचू शकता, पण किती वाचाल, जीएस म्हणजे भाऊ पहाडच आहे. ओके ते तुम्हाला मी सोप्या सोपं सांगतोय. त्याच्यात मी सांगितलंय आता इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, समाज सुधारकावरती आयबीपीएसनं प्रश्न विचारलेले आहेत. ओके महाराष्ट्राच्या इतिहासवरती पण विचारले, भारताच्या इतिहासवरती पण त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. ओके त्याचं वाटलं मी एखादा अजून म्हणजे काँग्रेसची स्थापना, वेगवेगळ्या ज्या काही संस्था स्थापना झाल्या किंवा वेगवेगळ्या स्थापना झाल्या एखाद्या याची, तर त्याच्याही विचारलेलं आहे. ओके आर्य समाजाची स्थापना कधी झाली बघा, ते विचारलंय त्यांनी, कोणी केली स्थापना, अशा अशा रीतीनं महाराष्ट्राच्या संघटना आणि संस्था याच्यावरती पण प्रश्न विचारले आहे. सरळ सरळ एमपीएससीचे जुने प्रश्न याच्या रिलेटेड वाचून घ्यायचे, जमतो कार्यक्रम. ओके इथं दिले भूगोल, आता भूगोल बी सेम पॅटर्न आहे, हे जे आहेत
महाराष्ट्राच्या भूगोलावर त्यांनी म्हणलंय सांगितलंय पृथ्वी टॉपिक आहे एमपीएससी ने आजपर्यंत पृथ्वीवरचे प्रश्न वाचून घ्या सोपे सोपे लय आवड विचारते एमपीएससी सोपे सोपे घ्या संपला कार्यक्रम की पृथ्वीबद्दल थोडीशी माहिती वाचून घ्या स्टेट बोर्ड मध्ये जेवढी आहे बाहेर झाल्या सगळे स्टेट बोर्ड फ्री मटेरियल मध्ये आपल्या ऍप्लिकेशनला उपलब्ध आहेत एक्सपोर्ट करून ते बाहेर काढता येतात किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला पण फाईल सेक्शन मध्ये सगळं उपलब्ध आहे ओके मोफत जगातील विभाग ओके जगातील विभाग आपले पूर्ण खंड किती आहे बघा त्याच्या रिलेटेड थोडीशी माहिती वाचा ओके जस्ट जेवढं स्टेट बोर्ड मध्ये येणार तेवढं बस संपला कार्यक्रम ओके हवामाना रिलेटेड वाचून घ्या थोडस ओके जुने प्रश्न वाचा त्याच्या ठोकळ्यातून संपला कार्यक्रम हे बाकीचे पृथ्वी वगैरे त्याच्या ठोकळ्यात पण आहे जगातील विभाग पण बघावं लागेल जगाचा आहे का तरी इंडेक्स बघून घ्या तुम्हाला कळून जाईल आहे की नाही त्याच्यामध्ये अक्षांश रेखांश काय नेमकं बघून घ्या महाराष्ट्राचं भारताचं बघा प्रश्न सहज येऊ शकेल उद्या सोपाच प्रश्न आला की महाराष्ट्राचा अक्षांश किती किंवा भारताचा पाहिजे काय होतं रे मी तर लई वाचलं नाही कळलं असं होतंय पण सोपं आधी वाचून घ्या ओके महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार उद्या पटकन प्रश्न येऊ शकतो सगळे जमिनीचे प्रकार एमपीएससी जुने प्रश्न खतम टॉपिक पूर्ण सुटसुटीत करून दिले मी तुम्हाला ओके तुम्हाला दिसत असेल एकदम मी क्लिअर दिसते का बघतो एकदा मी इकडे बडबड करायलो ओके दिसायला तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही ओके प्रमुख पिके कुठले कुठले त्याच्यावरती एमपीएससीने प्रश्न विचारले शहराबद्दल नद्याबद्दल एमपीएससीने खूप प्रश्न विचारलेत तेवढेच करा ताट्याचा ठोकळा घ्या संपलं उद्योगधंद्यावरती एमपीएससीने प्रश्न विचारलेत बस झालं लय झालं डोक्यावर पाणी ओके अर्थशास्त्र रिलेटेड पण हे जे टॉपिक आहेत भारतीय अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्थे कुठली आहे मिश्र प्रकारची आहे ओके भांडवली अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्था सर्व सर्व कुठल्या कुठल्या देशात आहे संपलं तेवढं वाचा थोडीशी माहिती वाचा संपलं घंट्याचं काम आहे अर्ध्या घंट्याचं काम आहे राष्ट्रीय उत्पन्न असेल शेती असेल उद्योग असेल हे एमपीएससीचेच पॉईंट आहेत लोकसेवा दारिद्र्य एमपीएससीचे जुने प्रश्न 21,000 प्रश्नसंख्येमधून बघा इंडेक्स दिसेल बस संपलं तेवढंच करा बाकी काही गरज नाही त्याच्यात आणि त्याचा ठोकळा वापरा त्याच्या ठोकळ्यामधून पण लोकसेवा टॉपिक बँकिंग लोकसंख्या बँकिंग परकीय व्यापार उद्योग हे लगेच कळून जाईल तुम्हाला बस संपलं जास्त नका वाचू आता एवढं वाचून नाही होणार तर मग काहीच नाही होणार कारण की भरपूर आहे ओके म्हणून तुम्हाला इतकं फास्ट काय सांगताय मला माहिती आहे पण सगळंच कराल तर मग 2 वर्ष लागतील ओके वर्ष लागेल 6 महिने लागतील तेवढा वेळ आहे का आपल्याकडे आता एक्झाम पर्यंत नाही ओके चला शासकीय अर्थसंकल्प मागचा बघा किंवा मग लेटेस्ट आता एक्झामच्या मागचाच बघा तोपर्यंत एक्झामच्या आधी जर आला 8-15 दिवस 4-5 दिवस आज 4-5 दिवसाला नाही विचारणार 8-15 दिवस आला तर थोडस ते पण लेटेस्ट बघायचं ओके पण जुना बघून घ्या ओके लेखालेखा परीक्षण वगैरे वगैरे संपलं हे जे 4 प्राणी आहेत किंवा 5 आहेत वाटतं नाही 4च आहेत ओके एमपीएससीचे जुने प्रश्न आणि मी जे काही टेस्टमध्ये थोडेफार दिलेत तेवढे जरी केले बस झालं डोक्यावर पाणी सोपं सोपं करा जर सोपं आलं तर जमतंय लईच अवघड आलं ते येणारच नाही ओके किंवा एखादेच प्रश्न नाही येणार त्याला सिलेबसनुसार नाही टाकलं तर ओके 5वा प्राणी आहे आरोग्यशास्त्र बाकी हे काय नाही हे ऑलरेडी सिलेबसनुसारच मी सांगितलंय पहिल्यांदाच हे सिलेबस त्यांनी दिलंय आयबीपीएसनंच ओके तर ह्या पूर्ण गोष्टी आहेत ते काय असा गुणाकार भागाकार काही विचारणार नाही त्याच्या रिलेटेड जे वेगवेगळे प्रश्न आहेत ते विचारतात ते ओके तर ह्या पूर्ण गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत चला याची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळेल खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ओके तर अजून काही प्रश्न असेल तुमच्या मनामध्ये तर खाली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा युट्यूबला आणि भेटूयात अशा जबरदस्त व्हिडिओ मध्ये पुढच्या तोपर्यंत लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या मनात जर काही प्रश्न असेल तर नक्की मला खाली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा किंवा माझ्यासोबत व्हॉट्सअपला बोलायचं असेल तर खाली नंबर दिसत असेल 94-21-44-24-36 त्याच्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअप करून मेसेज करू शकता भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद.